आसन में इंग्लिश मीडियम स्कूल पांडुर्ली माझा विषय स्वच्छ भारत। आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही। स्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे। आपला पैसा आपला वेळ वाया जात आहे। आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनले आहेत। कचऱ्याचे डोंगर चढोंगर शहरामध्ये तयार होत आहेत। आपण विदेशातील शहरातील स्वच्छता पाहून त्याचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे हे आपण विसरतो। आपल्यातील किती जण आपल्या घराबरोबर आपला परिसर आपल्या ऑफिस अस्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात आणि त्याचे अनुकरण करतात आणि स्वतः अनुकरण करतात। आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये ऑफिसेसमध्ये उद्यानांमध्ये इमारतीच्या आवारात रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अस्वच्छता दिसेल। सिगारेटचे थोटके खाद्यपदार्थांचे वेस्ट होणे कागदाचे तुकडे तंबाखू कुटक्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगवलेल्या भिंती दिसतील। एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे। मंगळावर आपले यान पोहोचले आहे, मात्र आपली शहरे आपले गाव आपण अस्वच्छ करत आहोत। यात बदल केला पाहिजे। याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे। आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसे सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये ऑफिसेसमध्ये उद्यानांमध्ये इमारतीच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। साफसफाई करणे हे फक्त साफसफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून आपले पण कर्तव्य आहे। तरच आपण आपल्या भावी पिढीला एक आरोग्यमय जीवन देऊ शकतो। तुम्हाला जर माझं बोलणं आवडले असेल तर तुम्ही मला 5 पैकी किती स्टार देऊ शकता? धन्यवाद।